सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करून भाजपने घेतला ताब्यात. जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी. विधानसभा निवडणूक निकाल पूर्णपणे हाती आले. आता जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करून भाजपने तो बालेकिल्ला आपल्या ताब्यात घेतला. जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार भरघोस मताने निवडून आणलेत. त्यामुळे आता सातारा जिल्हा भाजपचा बालेकिल्ला झाल्यानं या जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक दिग्गज राजकीय नेत्यांच्या कारकिर्दीला मोठा धक्का बसलाय. सातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघावर या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस विचाराची सत्ता होती. मात्र गेल्या पंचवार्षिकला सातारा आणि मानखटावमध्ये भाजप विचाराचे दोन उमेदवार निवडून आले होते. मात्र इतर चार ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची ताकद कायम होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपने हे चार मतदारसंघही नेस्तनाबूत केलेत. त्या ठिकाणी भाजपने आपले कमळ फुलवलंय. यामध्ये साताऱ्यातून शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी 1,76,847 मतं घेऊन शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अमित कदम यांना 1,42,124 मतांनी पराभव केला. त्यांना अवघे 34,725 मतं मिळाली. कराड उत्तरमधून मनोज घोरपडे यांनी भाजपच्या चिन्हावर 1,34,626 मतं घेऊन राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे दिग्गज नेते आणि सातारचे माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना चितपट करून त्यांना 43,691 मतांनी पराभूत केलाय. बाळासाहेब पाटील यांना 90,935 मतं मिळाली. कराड दक्षिणमधून डॉक्टर अतुल भोसले यांनी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवून 1,38,225 मतं घेत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना 39,179 मतांनी पराभूत केलं. पृथ्वीराज चव्हाण यांना 99,075 मतं मिळालेत. पाटण मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे शंभुराज देसाई यांनी 1,25,759 मतं घेऊन सत्यजित पाटणकर आणि शिवसेना उपगटाचे हर्षद कदम यांना पराभूत केला. शंभुराज देसाई हे 34,826 मतांनी विजयी झालेत. यामध्ये सत्यजित पाटणकर यांना अपक्ष म्हणून 90,935 मतं मिळाली, तर शिवसेना गटाचे हर्षद कदम यांना अवघे 9,626 मतं मिळालेत. वाई मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मकरंद पाटील यांनी 1,40,971 मतं घेऊन अरुणादेवी पिसाळ आणि अपक्ष पुरुषोत्तम जाधव यांचा 61,392 मतांनी पराभव केला. यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अरुणादेवी पिसाळ यांना 79,579 मतं मिळाली, तर अपक्ष असलेले पुरुषोत्तम जाधव यांना अवघे 6,574 मतं मिळाले. मानखटाव मतदारसंघातून जयकुमार गोरे यांनी भाजपच्या चिन्हावर 1,50,021 मतं घेऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रभाकर घारगे यांचा 49,675 मतांनी पराभव केला. प्रभाकर घारगे यांना 1,33,43 मतं मिळाले. कोरेगाव मतदारसंघातून महेश शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून निवडणूक लढवत 1,33,914 मतं घेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांचा 38,935 मतांनी पराभूत केला. शशिकांत शिंदे यांना 94,979 मतं पडल्या. फलटणमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील यांनी निवडणूक लढवून 1,19,287 मतं घेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दीपक चव्हाण यांना 17,046 मतांनी पराभूत केलं. दीपक चव्हाण यांना 1,02,241 मतं मिळाली. सातारा जिल्ह्यात आठही मतदारसंघात महाविकास आघाडीला चितपट करत महायुतीने मुसंडी मारली. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व सूत्र आता भाजपच्या हाती आलीत. खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मकरंद पाटील, शिवसेना शिंदे गटाचे शंभुराज देसाई, महेश शिंदे हेच आता यापुढे जिल्ह्याचं नेतृत्व चालवणार असं एकंदरीत तरी चित्र दिसू लागलंय.